आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कर्नाटक निवडणुकीच्या आखाड्यात चहा विक्रेत्याने ठोकला शड्डू, अपक्ष उमेदवारांमध्ये ठरला सर्वाधिक श्रीमंत उमेदवार. गेल्या लोकसभा निवडणुकीत चहा विक्रेत्याने अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतल्यानंतर कर्नाटक निवडणुकीतही पुन्हा एक चहा विक्रेता एंट्री करण्यासाठी सज्ज झाला आहे. निवडणुकीत भविष्य आजमावण्यासाठी हा चहा विक्रेता साधा सुद्धा नाही. त्याच्या नावावर 333 कोटींची संपत्ती जमा असून आतापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अपक्ष उमेदवारांमध्ये तो सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरला आहे. पी अनिल कुमार असे या चहा व्यावसायिकाचे नाव आहे. बोम्मनहळ्ळी मतदारसंघातून त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. एकेकाळी जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या कुमार यांनी कष्टाच्या जोरावर यशस्वी व्यावसायिक म्हणून पल्ला गाठला आहे. त्याच्या उमेदवारीने कर्नाटक निवडणुकीत रंगत वाढली आहे. कुमार यांचे मूळ गाव केरळमधील आहे. खिशात केवळ 23 रुपये असताना त्यांनी घर सोडले आणि वयाच्या 9व्या वर्षी स्वप्ननगरी मुंबईची वाट धरली. आपल्या अथक प्रयत्नाच्या जोरावर कुमार यशस्वी चहा व्यावसायिक म्हणून नावारूपाला आले. काँग्रेसने आपापल्या उमेदवारासाठी शब्द दिला होता, मात्र अखेरच्या क्षणी तिकीट नाकारण्यात आल्याचे कुमार यांनी म्हटले आहे. कुमार यांना आपल्या विजयाचा विश्वास असून त्यांना भाजपाचे विद्यमान आमदार सतीश रेड्डी यांच्याशी कडवी झुंज द्यावी लागेल. मानकर न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी.